नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत हे प्रश्न मित्रांनो अत्यंत आयएमपी बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला पेपरमध्ये छापलेले दिसतील त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे खूप महत्वाचे प्रश्न आपण यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत पहिला प्रश्न बघा सासष्ट वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे एकदम आय एम पी प्रश्न मित्रांनो आत्ताच्या आता नोट करून घ्या तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा सिकंदर शेख लक्षात ठेवा सासष्ट वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे बघा सिकंदर शेख बनलेला आहे तर मित्रांनो मागचे जे काही स्पर्धा झाल्या त्याला एकदा पंधर मारूयात महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता जी काही चौसष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती ही साताऱ्यामध्ये झाली होती बघा यामध्ये विजेता कोण राहिलं होतं पृथ्वीराज पाटील त्याच्यानंतर पासष्टवी जी झाली होती बघा ती झाली होती बघा पुण्यामध्ये त्या ठिकाणी विजेता कोण होता बघा शिवराज राक्षे आणि या ठिकाणी जर सासष्टवी बघितली महाराष्ट्र केसरी तर पुणे या ठिकाणी झाली बघा आणि या ठिकाणी सिकंदर शेखात नुकतेच बघा विजयी ठरलेला आहे मित्रांनो आपल्याला जर प्रश्न विचारला पहिला महाराष्ट्र केसरी कोण होते तर बघा दिनकर दहयारी होती लक्षात ठेवा पहिली जी काही चांदीची गादा होती बघा ती मामासाहेब यांनी जिंकली होती लक्षात ठेवा आणि सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी कोण कोण राहिलं होतं तर पहिले होते बघा नरसिंग यादव दोन दो हजार अकरा ते दोन हजार तेरापर्यंत पर्यंत बघा सलग या ठिकाणी बघा तीन वेळा महाराष्ट्र केसरी होती त्याच्यानंतर विजय चौधरी लक्षात ठेवा विजय चौधरी दोन हजार चौदा ते दोन हजार सोळापर्यंत बघा या टि या ठिकाणी त्यांनी तीनदा महाराष्ट्र केसरी जिंकली होती त्यानंतर मित्रांनो हिंद केसरी दोन हजार तेवीसची जी काही स्पर्धा झाली होती ती स्पर्धा कुणी जिंकली होती बघा अभिजित कटकेने जिंकली होती लक्षात ठेवा हिंद श्री दोन हजार तेवीस कोणी जिंकलेली अभिजित कटके आणि सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघा सिकंदर शेख लक्षात ठेवा पहिलवान सिकंदर शेख यांनी जिंकलेली आहे मित्रांनो या व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही नक्की जॉईन करा तसंच व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन ऑन करा तुम्हाला अशाच चालू घडामोडीचे व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील पुढचा प्रश्न बघा अलीकडेच अरबी समुद्रामध्ये धडकलेल्या चक्रीवादळाला तेज हे नाव कोणी दिलं आहे तर तेज हे नाव बघा आपल्या भारत देशाने दिलं आहे कोणी भारतने दिलेलं आहे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा प्रत्येक वर्षी जागतिक पोलिओ दिवस हा केव्हा साजरा करण्यात येतो तर चोवीस ऑक्टोबर लक्षात ठेवा चोवीस ऑक्टोबरला पोलिओ दिवस साजरा केला जातो जानेवारी दोन हजार चौदामध्ये मध्ये भारत हा पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आला लक्षात ठेवा दोन हजार चौदामध्ये मध्ये भारताला पोलिओमुक्त घोषित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण दोनशे लाईक ठेवू तुम्हाला जर या व्हिडिओचे पिडीप पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी आपण बघा हे एफ टाकणार त्यामुळे नक्की तुम्ही जॉईन करू शकता चितवण करार दोन हजार तेवीस हा कशा संदर्भामध्ये तर हा जो काय करार आहे मित्रांनो हा आशियाई गेंडा संवर्धन लक्षात ठेवा आशियाई गेंडा संवर्धन या संदर्भामध्ये जो काय चितवन करार आहे दोन हजार तेवीसचा या संदर्भामध्ये आहे नेपाळमधील चितवण येथे तिसरी आशियन हायनो रेंज कंट्रीज मीटिंग परिषद ही पार पाडलेली यावेळी बघा पाच देशांनी आशियाई गड्याच्या संवर्धनासाठी दोन हजार तेवीस वरती बघा या ठिकाणी सहाय्य केलेल्या आहेत भारत भूतान मलेशिया नेपाळ आणि इंडोनेशिया लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आणि या थोडी माहिती बघा एक शेंगे गॅंडा त्यानंतर जावन गेंडा सुमातरन गेंडा या प्रजातीची संख्या दरवर्षी तीन टक्क्याने वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा जो काही निर्णय बघा या परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो जो काही एक शेंगी गँडा आहे हा गेंडा सर्वाधिक आसाममधील काजीरंगा अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा एक शिंगी गेंडा सर्वात जास्त आसाममधील काजीरंगा अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रची जी काही स्थापना आहे ही, ही राज्य सरकारने केव्हा केली तर बघा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बघा राज्य सरकारने स्थापना केली याची याचं जे काही बघा एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला नीती आयोगाच्या धर्तीवर एक जानेवारी दोन हजार पंधराला बघा नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आपल्याला माहिती आहे आणि हे जे काही मित्र आहे बघा याचा उद्दि उद्दिष्ट काय राज्याचा जो काही सर्वांगीण विकास आहे तो या ठिकाणी साधायचा आहे अध्यक्ष कोण आहेत बघा मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न बघा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं लक्षात ठेवा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये नागपूर ते शिर्डी त्यानंतर बघा दुसरा टप्पा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं उद्घाटन म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन कुणी केलंय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले तर बघा याची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेली यामध्ये दहा जिल्हे सव्वीस तालुके तीनशे ब्याण्णव गावांमधून जातो जवळपास बघा या ठिकाणी चोवीस ठिकाणी जोडले जाणार आहे तर बघा दहा जिल्हे कोणकोणते ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर त्याच्यानंतर नागपूर ते मुंबई अंतर बघा आठ तासामध्ये या ठिकाणी आपलं या ठिकाणी शक्य होणार आहे पुढचा प्रश्न आहे मिस वर्ल्ड दोन हजार तेवीसची ची स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहे ती भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे सर्वात पहिल्यांदा बघा भारतामध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्येही आयोजित करण्यात आली होती आणि सध्या बघा एकाहत्तरव्या क्रमांकाची भारतामध्ये होणार आहे कधी होणार आहे तर सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसलाही होणार आहे ठिकाणपण या ठिकाणी सांगितले बघा इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्सपो सेंटर दिल्लीमध्येही होणार आहे बघा भारतामध्येही दुसऱ्यांदा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये एकशे तीस देशामधील स्पर्धक सहभागी होणार आहेत पुढचा प्रश्न बघा नारी शक्ती वंदन विधेयक दोन हजार तेवीस याला राष्ट्रपती यांनी कधी मंजुरी दिली तर लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस कधी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला नारी शक्ती वंदन विधेयक राष्ट्रपतींनी या ठिकाणी मंजुरी दिलेली बघा तर लोकसभेमध्ये मंजुरी बघा वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला झालेली राज्यसभेमध्ये मंजुरी एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला राष्ट्रपतींच्या हस्ते मंजुरी बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा राज्य विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण पुढचा प्रश्न बघा एक राष्ट्र एक निवडणूक ची शक्यता तपासण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली पुढचा प्रश्न बघा पाचव्या व्याघ्र गणनेनुसार देशामध्ये दे किती वाघ आहेत तर बघा तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत किती तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ या ठिकाणी आहेत व्याघ्र गणना बघा प्रत्येक चार वर्षाने होती एकदम आय एम पी ही प्रत्येक चार वर्षाने होत असते त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी म्हैसूर या ठिकाणी आयोजित एका परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी वाघच्या गणनेची आकडेवारी या ठिकाणी जारी केली होती पुढचा प्रश्न बघा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झाला तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीला बघा नवरत्न दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न बघा इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ ही कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर बघा हे केरळ या राज्याशी संबंधित कोणत्या राज्याशी केरळ या राज्याशी संबंधित आहे त्यांचं पूर्ण नाव आहे बघा श्रीधरा पनिकर सोमनाथ लक्षात ठेवा श्रीधरा पनीकर सोमनाथ पंधरा जानेवारी दोन हजार पासून बघा हे या ठिकाणी अध्यक्ष आहेत इस्रोचे त्यांनी बघा जी के जी के तीन लॉन्चर या ठिकाणी विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा खालील विधाने आपले लक्षात घ्यायचे बघा हमास ने इस्रायलवर जो हल्ला केला त्या कारवाईला त्यांनी अलाक्सा स्टार्म असं नाव दिलं त्याच्यानंतर हमाजच्या विरोधामध्ये इस्रायलने जी कारवाई केली त्याला ऑपरेशन आयर स्क्वॉड हे नाव दिलं ज्यावेळेस हमासने हल्ला केला त्याच बघा त्या कारवाईला बघा अल आणि हमासच्या विरोधामध्ये इस्रायलने ज्यावेळेस कारवाई केली त्याला ऑपरेशन आयरन स्क्वॉड हे नाव दिलं आणि इस्रायलमधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलं त्यामधले आपल्याला बरोबर विधाने ओळखायचे तर बघा हे तीनही विधाने बघा एकदम करेक्ट आहेत म्हणून याचं ऑप्शन काय राहील बघा वरीलपैकी सर्व तर मित्रांनो यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता बघा सात ऑक्टोबरला सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हल्ला झालेला आहे कुठं झाला बघा जेरुसलेम अलाक्षा मस्जिद या ठिकाणी बघा जे काही ज्यूसाठी पवित्र स्थळ आहे आणि त्याच ठिकाणी बघा मुस्लिमांसाठी सुद्धा पवित्र जागा आहे आणि पॅलिस्टाईलची या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्राची मागणी परंतु चाकडा एक्सप्रेस हा सिनेमा भारताची माजी महिला क्रिकेट खेळाडू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे या सिनेमाला झुलन गोस्वामीची भूमिका कोणत्या अभिनेत्री केलेली आहे म्हणजे झुलन गोस्वामी यांचं पात्र कोणी केलेलं आहे अनुष्का शर्मा यांनी केलेलं आहे लक्षात ठेवा तर या पिक्चरचे दिग्दर्शित बघा तो राय नाही बघा बाबोल झुलन गोस्वामी पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे तर पंधरा जानेवारी लक्षात ठेवा पंधरा जानेवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर बघा पंधरा जानेवारीला काय झालं होतं खाशाबा जाधव हो, यांचा जन्म झाला होता खाशाबा जाधव हो कोण होते तर भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते होते बघा त्यांचं टोपण नाव होतं बघा पॉकेट डायनेमो हेलसंख्ये एकोणीसशे बावन्न ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये कांस्य पदक त्यांनी जिंकून दिलं होतं लक्षात ठेवा खाशाबा जाधव हो। आणि हाच दिवस बघा राज्य क्रीडा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा वरुणा दोन हजार तेवीस हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि फ्रान्स दरम्यान बघा वरुणा दोन हजार तेवीस हा जो काही नौदल सराव आहे हा पार पडलेला आहे हा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता तर लक्षात ठेवा अरबी समुद्रामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून बघा हा सराव आयोजित करण्यात येतो भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय नौदल सराव दोन हजार तेवीस हे बघा धोरणात्मक भागीदाराचं पंचवीसावं वर्ष आहे बघा ही जी काही आवृत्ती मित्रांनो ही एकविसावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा भारत जगामध्ये युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये कितव्या स्थानावरती आहे तर भारताचा यामध्ये बघा आपला सहावा क्रमांक लागतो कितवा सहावा प्रथम बघा इटली लक्षात ठेवा इटली या देशाचा प्रथम क्रमांक लागतो दोन हजार तेवीस मध्ये बघा भारतामधील या ठिकाणी दोन ठिकाणांचा सामन्या झालेला आहे बघा शांतिनिकेतन पश्चिम बंगाल आणि होयसळ मंदिरे पुढचा प्रश्न बघा आंध्र प्रदेशच्या राजधानीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे तर काय बघा विशाखापट्टणम लक्षात ठेवा विशाखापट्टणम अमरावतीऐवजी बघा आता विशाखापट्टणम राजधानी असणार आहे लक्षात ठेवा एकदम एकदा प्रश्न आहे विशाखापट्टणम नेक्स्ट बघा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये खलन क्षेत्र बघा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये खलन क्षेत्र म्हणून जोशीमठला जाहीर केलं तर सदर ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे हे उत्तराखंड राज्यामध्ये कोणत्या उत्तराखंड राज्यामध्ये आहे जोशीमठ बद्रीनाथ प्रवेशद्वार म्हणून ओळखले जातं आणि जोशीमठ बघा भूकंपीय क्षेत्र झोनमध्ये येतं जोशीमठ हे जे काही शहर आहे पाच पॉईंट चार सेंटीमीटरने खसलेलं आहे आणि हे इस्रोच्या जे काही सॅटेलाइट आहे त्याच्या पाण्यामध्ये उघड झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतामधील पहिलं ई सी एम स्थळ म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलं आहे तर अरवली जैवविविधता उद्यान याला काय करलं आहे घोषित करण्यात आले बघा कुठे बघा हे उद्यान गुरुग्राम या ठिकाणी स्थित आहे ओ सीईएमचं लॉंग फॉर्म होतं बघा ऑदर इफेक्टिव्ह एरिया एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर्स पुढचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा सर्वांनी दोन हजार तेवीसमध्ये चर्चेत असलेलं अंतरवली सराटी गाव जालना जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बघा जालना जिल्ह्यामधील अंबड लक्षात ठेवा जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये चर्चेत असलेलं अंतरवली सराटी गाव जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो एका चर्चेमध्ये तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषणाचं ठिकाण म्हणून बघा प्रसिद्ध आहे याच ठिकाणी बघा जरंग, मनोज मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण चालू केलं होतं पुढचा प्रश्न बघा सरपंच पद गेले तरी पोटनिवडणूक लढवता येते असा महत्वपूर्ण जो काही निर्णय हा कोणत्या खंडपीठाने दिला तर नागपूर खंडपीठाने हा दिलेला आहे लक्षात ठेवा यामध्ये बघा जो काही अविश्वास ठरावे बहुमातीने पारित झाल्यामुळे सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटवलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं जे काही बघा अतुल चांदुलकर आणि ऋषाली जोशी यांनी एका प्रकरणामध्ये याचा निकाल दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा नेशन कॉलिंग हे पुस्तक कोणाचं आहे तर सोनल गोयल यांचं हे पुस्तक आहे चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण ठरली आहे तर बघा क्रिस्टिना एच कोच ही ठरली आहे नासाच्या जी काही नास आहे बघा त्या आर्टिमस दोन मोहिमेसाठी बघा चार अंतरवेळाची नावे या ठिकाणी जाहीर करण्यात आली यामध्ये बघा क्रिस्टिना एच कोच त्याच्यानंतर व्हिक्टर ग्लोव्हर यांचे असे नाव आहेत पुढचा प्रश्न बघा अभय छलनानी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती अभय छज लानी बघा हे पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित होते बघा ज्येष्ठ पत्रकार अभय छज लानी यांचं बघा तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी निधन झालेले बघा हे बघा हिंदी दैनिक नई दुनियाच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष होते दोन हजार नऊ ला बघा यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता लक्षात ठेवा दोन हजार नऊ ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात कधी झाली दोन हजार आठमध्ये मध्ये बघा या पुरस्काराची सुरुवात झालेली किती दोन हजार आठमध्ये मध्ये हा बघा राज्यस्तरीय पुरस्कार आहे राज्यामधील बघा वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्थांना बघा हा पुरस्कार देण्यात दो रा येतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि दोन हजार एकोणीसचे पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाले बघा दोन हजार अठराचा पुरस्कार बघा रघुनाथ ढोले तर दोन हजार एकोणीसचा पुरस्कार किसान गारगोटे यांना मिळवलेला आहे एकदम प्रश्न आहे स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो नेक्स्ट बघा भारतामधील पहिलं गाव कोणतं तर बघा माना लक्षात ठेवा भारतामधील पहिलं गाव आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एप्रिल दोन हजार तेवीस रोजी उत्तराखंडच्या चमोली येथील भारत चीन सीमेवर असलेलं माना हे गाव बघा भारतातील पहिलं गाव असल्याचं या ठिकाणी जाहीर केलंय व्हेरी आय एम पी प्रश्न आहे कोणता गाव आहे बघा माना हे गाव आहे शंभर टक्के रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं देशामधील पहिलं राज्य कोणतंय तर हरियाणा हे राज्य बघा शंभर टक्के रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं देशामधील पहिलं राज्य हरियाणा आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये शंभर टक्के रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण झालं आहे शंभर टक्के घराचं विद्युतीकरण साध्य करणारं बघा गुजरात हे भारतामधील पहिलं राज्य ठरलेलं आहे भारतामध्ये किती भाषेला अभिजित भाषेचा दर्जा आहे तर बघा या ठिकाणी सहा लक्षात ठेवा सहा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा सिप्रीच्या मार्च दोन हजार तेवीसने जाहीर केलेल्या अहवालानुसार दोन हजार तेवीस रोजी शस्त्रांची जे काही सर्वाधिक आयात करणारा देश कोणता आहे तर आपला भारत देश बघा सर्वात जास्त शस्त्र विकत घेत असतो यामध्ये भारताचा बघा अकरा टक्के वाटा आहे दोन नंबरला बघा सौदी अरेबिया देश आहे सर्वाधिक शस्त्र जे काही भागात ते विकणारे तीन देश कोणकोणते आहेत बघा अमेरिका रशिया कतार आणि फ्रान्स हे बघा देश आहेत हे शस्त्र जास्त करून विकतात आणि आपलं बघा आयात करणारं कोणता एक नंबरला भारत आणि सौदी अरेबिया नेक्स्ट बघा दोन हजार तेवीसचं जे काय आदिवासी साहित्य संमेलने हे कोणत्या ठिकाणी पार पडलं तर पुणे या ठिकाणी बघा हे पार पडले लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये कितव्या क्रमांकाचं होतं बघा हे पाचव्या क्रमांकाचं होतं आणि या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते विश्वास वसेकर होते लक्षात ठेवा विश्वास वसेकर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीसचा ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान कोणास मिळाला तर बघा टेड्रोस गॅब्रियस यांना दोन हजार तेवीसचा जो काय ऑर्डर सम्मान हा देण्यात आलेला आहे कोविड एकोणीस महामारी असताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यास प्रेरणादायी भूमिकेबद्दल डब्ल्यू एच जे काही महासंचालक आहेत डॉक्टर टेड्रोस गॅब्रियस यांना सदर सन्मान हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भारतीय कबड्डी संघाने दोन हजार तेवीस ची जी काही आशियाई कबड्डी स्पर्धा आहे कोणत्या संघाला हरवून जिंकली तर इराण या देशाला हारवून भारताने जिंकलेली आहे लक्षात ठेवा इराण याचं जे काही ठिकाण होतं हे बघा बुसान दक्षिण कोरिया ठिकाणी होतं हे आठ वेंदा जिंकलेली बघा भारताने बघा बेचाळीस बत्तीस बघा भारताने इराणचा बेचाळीस बत्तीस असा पराभव केलेला आहे भारताचे कर्णधार कोण आहेत बघा पवन शेरावत दिनांक तीस जून दोन हजार तेवीसला ही स्पर्धा झाली इराणचा चा कर्णधार आहे बघा मोहम्मद झा शदलोई ची स्पर्धा क्रमांक नवी होती आणि आशियाई कबड्डी महिला संघाने देखील चीनचा पराभव करून या ठिकाणी सुवर्ण पदक पटकवलेल आहे पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा दोन हजार तेवीस ही कोणत्या ठिकाणी पार पडली ही बघा आयर्लंड मध्ये पार पडलेली कुठं आयर्लंड मध्ये कितव्या क्रमांकाची होती मित्रांनो ही तर बघा सतरावी क्रमांकाची होती ठिकाण कुठं होतं तर लिम्ब्रिक आयर्लंड या ठिकाणी होतं आयोजक बागा कोण होते जागतिक तिरंदाजी फेडरेशनचे आयोजन केलं होतं पदक तालिकेमध्ये भारत बघा अकरा पदकासह दुसऱ्या स्थानावरती आहे यामध्ये भारताने बघा सहा सुवर्ण त्याच्यानंतर रौप्य सहा सुवर्ण एक रौप्य चार कांस्य पदक भारताने जिंकलेले आहेत आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत एकदम मायम प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्हाला कोणतं पदक मिळालं काय भेटलं हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा कारण की बघा असेही खेळावर शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे पारूल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपले टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही नक्की जॉईन करा त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता